स्वास्थ्याने भरपूर असा मखाना यालाच आपण मराठीमध्ये मखणे किंवा कमळ बीच असेही म्हणतो मखाण्याला इंग्लिशमध्ये फॉक्स सीड्स असेही म्हणतात आता मखाणा हा काही कमळाचं बी नाही आहे कमळासारखंच दिसणारं एक वनस्पती असते त्यापासून मखाणे तयार करतात परंतु या मखाण्याचे भरपूर असे फायदे आहेत याच मखाण्यांच्या फायद्याविषयी आज आपण जाणून घेऊ पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका उच्च रक्तदाब म्हणजेच हाय बी पी असणाऱ्या व्यक्तींसाठी मखाना एक प्रकारचं वरदानच आहे यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण असते तसेच मखाण्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते पोटॅशियममुळे काय होते जो उच्च रक्तदाब आहे हाय बी पी तो नियंत्रित होतो म्हणून हाय बी पी असणाऱ्या व्यक्तींनी मखाण्याचा आवर्जून आपल्या आहारामध्ये समावेश करावा तसेच मखाना हा आपल्या हृदयासाठी अत्यंत गुणकारी आहे बऱ्याच हृदयाच्या आजारांना मखाना दूर ठेवण्याचे काम करतो म्हणून डॉक्टरही सल्ला देतात की ज्या व्यक्तींना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांनी आपल्या आहारामध्ये मखाण्याचा समावेश जरूर करावा त्यानंतर मखाण्याचा दुसरा फायदा आहे वजन कमी करण्यासाठी आता आजकालच्या धावपळीच्या काळामध्ये आपली जी जीवनशैली आहे ती एकदम अशी अस्ताव्यस्त आहे तसेच जंक फूडचे सेवन रात्री उशिरा झोपणे या सर्व कारणांमुळे वजन वाढण्याच्या समस्या निर्माण होत आहेत वाढते वजन हे अनेक आजारांना आमंत्रण देते म्हणून वजन कमी करणे ही आपल्या शरीराची गरज निर्माण होते म्हणून वजन कमी करण्यासाठी आपण मखाण्यांचा वापर करू शकतो कारण मखाण्यांमध्ये इथेनॉलचा अर्क असतो या इथेनॉलमुळे काय होते जे बॅड कोलेस्टेरॉल असते ते कमी होते किंवा जळून हो किंवा जळून जाते म्हणून मग काय होतं आपल्या शरीराची जी अतिरिक्त चरबी आहे ती कमी झाल्यामुळे आपले वजन अर्थातच कमी होते मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनीही मखाने खाऊ शकता मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये मखाने खाणेही खूप फायद्याचे असते त्यानंतर उष्णता दूर ठेवण्यासाठी मखाण्याचा उपयोग करता येऊ शकतो शरीरामध्ये जी अतिरिक्त उष्णता निर्माण होते ती कमी करण्यासाठी आपण मखाण्यांचा उपयोग करू शकतो आपण मखाने खाऊ शकतो त्यानंतर मखाण्याचा उपयोग हा हाडे मजबूत करण्यासाठी होतो मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते यामुळे काय होते आपल्या शरीराची जी कॅल्शियमची कमतरता आहे ती भरून निघते आणि आपली जी कमकुवत झालेले हाडे आहेत ढिसूळ झालेले हाडे आहेत ती हाडेही मजबूत होतात म्हणूनच वयोवृद्ध माणसांना किंवा लहान मुलांना मखाने खायला देणे खूपच फायदेशीर आहे मखाण्यांमुळे सांधेदुखी दूर होते तसेच हाडे भरपूर प्रमाणामध्ये मजबूत होतात म्हणून कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी काही लेडीजमध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी असते काही लहान मुलांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी असते वयोवृद्ध माणसांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी असते आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे मखाने किती खायचे तर रोज पाच ते सात मखाने तुम्ही खाऊ शकता मखाने जास्तही प्रमाणात खाऊ नये रोज आपले थोडंसं सकाळी उठल्यानंतर नाश्त्याच्या वेळेस तुम्ही खाऊ शकता किंवा संध्याकाळी जे आपल्याला छोटीशी भूक लागते त्यावेळेसही तुम्ही मखाने खाऊ शकता सर्वसाधारणपणे पाच ते सात मखाने रोज खाणे पुरेसे आहे त्यानंतर हे मखाने कसे खावे तर मखाने खाण्याच्या अनेक पद्धती आहे कुणी दुधाबरोबरही मखाने खातं कुणी शॅलो फ्राय म्हणजे थोडंसं एक चमचाभर तूप टाकायचा आणि त्यामध्ये ते म मखाने जे आहे ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे याने तर मखाण्याचे गुणधर्म आणखीनच वाढतात हे मखाने आणखीनच हेल्दी होतात त्यानंतर तुम्ही नुसतं मीठ टाकूनही कच्चे मखाने खाऊ शकता फक्त आठ दिवस तुम्ही या मखाण्यांचे सेवन करून पहा आणि तुमच्यामध्ये झालेला बदल तुमच्या शरीरात झालेला जो बदल आहे तुम्हाला या मखाना खाण्याचे जे फायदे झालेले आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला काय हरकत आहे आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद